नमस्कार, लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. प्रथमतः उद्या होणाऱ्या एक्झामसाठी आणि परवा जी सेट एक्झाम होणार आहे त्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. अभ्यासाला लागा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. एकही मिनिट वाया घालू नका. ऑल क्वेश्चनची तयारी करा, जास्तीत जास्त क्वेश्चनची तयारी करा. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल. आणि तुमची एक्झाम जवळ आलेली आहे त्याच्यामुळे मी आज तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशनवर जे इम्पॉर्टन्स क्वेश्चन येण्याची शक्यता आहे ते घेणार आहोत. त्यातपूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल. एवढी मेहनत आम्ही तुमच्यासाठी करतो, त्यासाठी नक्कीच लाईक करत जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन पहा, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची स्थापना कोठे करण्यात आली. आलेला क्वेश्चन आहे, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची स्थापना लंडन येथे करण्यात आलेली आहे. कधीही अभ्यास करताना नुसतं तेवढा क्वेश्चन वाचायचा आणि पुढे जायचं असं कधी करायचं नाही. त्यामध्ये अजून काही करता येईल का या क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपवर हे सुद्धा पाहायचं. मग क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची स्थापना केव्हा झालेली आहे, तर 1950. क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची स्थापना 1950 साली झालेली आहे. त्याचबरोबर असा क्वेश्चन आला होता, मी जेव्हा सेट एक्झाम पास झालेली आहे 2019ला तेव्हा एक्झाम हाच क्वेश्चन आला होता, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची पहिली बैठक केव्हा झाली असा क्वेश्चन आला होता. तर कधी झाली होती, 1952. बघा मी इथे नोट डाऊन करून ठेवलेलं आहे, 1952ला क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची काय झाली होती, पहिली बैठक झाली होती. त्याचबरोबर स्थापना कधी झाली होती, 1950 साली झाली होती. आणि क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची स्थापना कोठे झाली होती, तर लंडन येथे झालेली होती. असा अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही कधीच फेल होणार नाहीत. अभ्यास जर करायचा तर व्यवस्थित करा, तर तुम्हाला त्याचा परिपूर्ण माहिती मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची बैठक, काय क्वेश्चन विचारलेला आहे, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपची प्रथम बैठक कधी झाली. बघा तोच क्वेश्चन आता मी सांगितलेलाच, 1952ला झालेली आहे लंडन, 1950ला स्थापना, 1952ला पहिली बैठक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश काय होता. काय सांगितलेलं आहे, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश काय होता. काय होता उद्देश, तर त्याचा उद्देश होता वर्गीकरण पद्धतीमध्ये सुधारणा करणे आणि वर्गीकरण पद्धतीमध्ये संशोधन करणे. हा क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश होता. काय होता, वर्गीकरण पद्धतीमध्ये सुधारणा करणे आणि वर्गीकरण पद्धतीचं संशोधन करणे हा उद्देश होता. क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप बघा, 1950 पहिली बैठक, 1952 लंडन येथे स्थापना, आणि उद्देश वर्गीकरण पद्धतीमध्ये सुधारणा आणि वर्गीकरण पद्धतीमध्ये संशोधन. जर तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, आणि हे सर्व क्वेश्चन क्लासिफिकेशनवर जे इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे ते आज मी घेत आहे. द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीचे जनक कोण, द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीचे जनक कोण आहे, डॉक्टर एस आर रंगनाथन. तर द्विबिंदू वर्गीकरण पद्धती म्हणजेच काय, तर क्लासिफिकेशन, ते क्लासिफाईड कोलन क्लासिफिकेशन, यालाच द्विबिंदू वर्गीकरण पद्धती असं म्हणतात. त्याचा जनक कोण आहे, डॉक्टर एस आर रंगनाथन. आणि त्यांची पहिली आवृत्ती कधी झाली होती, 1933 साली झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, द्विबिंदू वर्गीकरणाची प्रथम आवृत्ती केव्हा प्रकाशित झाली. द्विबिंदू वर्गीकरणाची प्रथम आवृत्ती केव्हा प्रकाशित झालेली आहे, 1933 साली झालेली आहे. द्विबिंदू वर्गीकरण म्हणजे कोणतं, कोलन क्लासिफिकेशन, याला द्विबिंदू वर्गीकरण असे म्हणतात मित्रांनो. आणि दशांश वर्गीकरण पद्धती म्हणजेच काय, ड्यूडेसिमल क्लासिफिकेशन. ज्यांना माहीत नसेल त्यांनी नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, लाईक्स झाले पाहिजे सगळ्यांनी. जे पाहतात त्यांनी नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नुसतं कोणतंही कामामध्ये आपलं सातत्य असलं पाहिजे. एक मिनटं पाहायचं, 5 मिनटं पाहायचं, बंद करायचं, असं करायचं असेल तर पाहूच नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला त्याची माहिती व्यवस्थितरित्या मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, कोलन वर्गीकरणाची दुसरी आवृत्ती कधी झालेली आहे, तर 1939. कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक गोष्टीच्या ऑल सगळ्या गोष्टी पाठ पाहिजेत. म्हणजे कोलन वर्गीकरणापेक्षा पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व आवृत्त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. ज्यांना सेट एक्झाम द्यायची, नेट किंवा इतर लायब्ररियन एक्झाम जे देत आहेत त्यांच्यासाठी. काल मला एक असा क्वेश्चन आला होता कमेंटमध्ये की मॅडम मी आरोग्य विभागाच्या ग्रंथपाल पदासाठी एखादा व्हिडिओ करांना. अरे मित्रांनो, हे सर्व व्हिडिओ आरोग्य विभागाच्या काय KVS NVS ऑल लायब्ररियन एक्झामसाठी हे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. मी फक्त से आपल्याला आपण जे थंबनेलला लिहिलं नाही म्हणून काय झालं, खाली बघा डिस्क्रिप्शनमध्ये, ऑल लायब्ररियन एक्झामसाठी हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया,
कोलन वर्गीकरणाची तिसरी आवृत्ती कधी प्रकाशित झाली तर 1950. बघा हे ऑल आवृत्त्या आहेत. पहिल्यांदा कोलन वर्गीकरणाची प्रथम लिहून घ्या 1933 पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती पहिली आवृत्ती 1933, दुसरी आवृत्ती 1939, तिसरी आवृत्ती 1950, चौथी आवृत्ती 1952, पाचवी आवृत्ती 1959, सहावी आवृत्ती 1960 आणि सातवी आवृत्ती 1987 नसेल त्यांनी लिहून घ्या पटपट पटपट. 1933, 1939, 1950, 1952, 1952, 1959, 1960 आणि 1987. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी कोलन वर्गीकरणाची आधारभूत तत्वे कोणती सांगितलेली होती? हा पण आय एम पी क्वेश्चन आहे. PMEST कोणती सांगितली होती? PMEST हे तत्व त्यांनी सांगितलेली होती. PMEST हे डॉक्टर एस आर रंगनाथांनी कोलन वर्गीकरणाची आधारभूत तत्वे सांगितलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या कोलन वर्गीकरण पद्धतीची तिसरी आवृत्ती टिंबटिंबमध्ये प्रकाशित झाली. डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या कोलन वर्गीकरण पद्धतीची तिसरी आवृत्ती कधी झालेली आहे? 1950. आता हे पटपट घेते कारण तुम्हाला ऑल आवृत्त्या सांगितलेल्या आहेत. आणि 1952 कोणती झाली होती? चौथी आवृत्ती प्रकाशित झाली होती. 1957 पाचवी आवृत्ती प्रकाशित झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन. कोलन वर्गीकरणाची सहावी आवृत्ती कधी झाली होती? तर 1960. आणि कोलन वर्गीकरणाची सातवी आवृत्ती 1987 प्रकाशित झाली. आणि या आवृत्तीचे संपादन कोणी केले होते? यमे गोपीनाथन. म्हणजेच रंगनाथन नंतर कोणी संपादन केले होते कोलन वर्गीकरणाच्या सातव्या आवृत्तीचं? यमे गोपीनाथन यांनी काय केलं होतं? त्या आवृत्तीचं संपादन केलं होतं. हे देखील काय आहे? महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोलन वर्गीकरणामध्ये प्रमुख वर्गाची संख्या ही DDC वर्गीकरण पद्धतीपेक्षा टिंबटिंब आहे. कोलन वर्गीकरणामध्ये प्रमुख वर्गाची संख्या ही DDC वर्गीकरण पद्धतीपेक्षा जास्त आहे. CCC मध्ये काय आहे? 26 मुख्य वर्ग आहे आणि DDC मध्ये मुख्य वर्ग आहे 10. CCC मध्ये 26 मुख्य वर्ग आहेत आणि DDC मध्ये 10 मुख्य वर्ग आहे. हे पण महत्त्वाचं आहे. CCC मध्ये 26 मुख्य वर्ग आहेत आणि DDC मध्ये 10 मुख्य वर्ग आहेत. नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, लाईक हे जास्त झाले पाहिजे, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. कोलन वर्गीकरणामध्ये सध्याच्या आवृत्तीत प्रमुख वर्ग टिंबटिंब आहेत. सध्याच्या आवृत्तीत किती आहेत प्रमुख वर्ग? 47 आहेत. कोलन वर्गीकरणामध्ये सध्याच्या आवृत्तीत प्रमुख वर्ग किती आहेत? 47. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोलन वर्गीकरणामध्ये चिन्हांकनाचा टिंबटिंब वापर केला जातो. तर कोलन वर्गीकरणामध्ये मिश्र चिन्हांकनाचा वापर केला जातो. काय केलं जातं? मिश्र चिन्हांकनाचा वापर कोलन वर्गीकरणामध्ये केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोलन क्लासिफिकेशनमध्ये पहिला मुख्य वर्ग कोणता? संकीर्ण. संकीर्ण हा काय आहे? पहिला मुख्य वर्ग आहे. 1 ते 10 जे मुख्य वर्ग आहे ते देखील तुमचे पाठ पाहिजे, त्याच्यावरही व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करते. नेक्स्ट क्वेश्चन. कोलन वर्गीकरणामध्ये प्रमुख वर्गाचे विभाजन टिंबटिंब सूत्राच्या आधारे केले जाते. तर प्रमुख वर्गाचे विभाजन हे पहिली सूत्राच्या आधारे केले जाते. हा पण क्वेश्चन आलेला आहे. कोलन वर्गीकरणामध्ये प्रमुख वर्गाचे विभाजन हे कशाच्या आधारे केले जाते? तर पहिलू सूत्राच्या आधारे केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खानदेशाचा सांस्कृतिक इतिहास या ग्रंथाचे DDC पद्धतीनुसार टिंबटिंब वर्ग अंक असेल. तुम्हाला माहीत पाहिजे की इतिहास म्हणलं की 900 येतं. ज्यांचा अभ्यास असेल त्याला माहीत असेल 754.792 हा काय येणार आहे? खानदेशाचा सांस्कृतिक इतिहास. नेक्स्ट क्वेश्चन. कोलन वर्गीकरणामध्ये टिंबटिंब प्रकारचे संबंध सांगितलेले आहेत. तर कोलन वर्गीकरणामध्ये 6 प्रकारचे संबंध सांगितलेले आहेत. काय केलेलं आहे? कोलन वर्गीकरणामध्ये 6 प्रकारचे संबंध सांगितलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अजून एक मी तुम्हाला माहिती देते. मी जे स्वतः माझ्याकडे ज्ञान आहे ते मला इतरांना द्यायला अतिशय खूप आवडतं. संस्कृतमध्ये जे पण मित्रांनो लहान लहान बाळं असताना मी हा अभ्यास खूप मेहनतीने केला आहे, त्याच्यामुळे त्याची जाण ठेवा. संस्कृतमध्ये जे कोश उपलब्ध असतात त्यांना काय म्हणतात? निघंटू असे म्हणतात. आणि अभ्यास केल्यावर काहीच मित्रांनो अशक्य नाही आहे, कारण मी पहिल्या प्रयत्नात सेट नेट पास असणारी व्यक्ती आहे. पहिल्या प्रयत्नात मी सेट आणि नेट दोन्हीही पास झालेले आहे. आणि एवढ्या लहान म्हणजे माझं बाळ असताना देखील, कारण
त्यामुळे स्ट्रगल हे महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. जर कोणतीही परीक्षा असेल तर त्याच्यासाठी काय करा, मन लावून अभ्यास करा. उगाच नुसतं भरायचा म्हणून फॉर्म भरायचा अशा गोष्टी करू नका. संस्कृतमध्ये जे कोश उपलब्ध असतात त्यांनाच काय म्हणतात, निघंटू असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. टिंबटिंब यांनी चिन्हांकन म्हणजे लघुलिपी चिन्ह असे सांगितलेले आहे, तर रिसर्चन यांनी चिन्हांकन म्हणजे लघुलिपी चिन्ह असे म्हटलेले आहे. हा आय एम पी क्वेश्चन आहे, येतो आपण क्वेश्चन. त्याच्यानंतर बुकवर घेऊया, कोणी कोणते कोणते बुक घेतलेले आहेत बघा. थेअरी ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, थेअरी ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर थेअरी ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन हा ग्रंथ बुचानन बी यांनी लिहिलेला आहे. तर थेअरी ऑफ क्लासिफिकेशन असं जर आलं फक्त तर कोणी लिहिलेलं आहे, कृष्णकुमार. थेअरी ऑफ क्लासिफिकेशन फक्त आलं तर कृष्णकुमार, आणि थेअरी ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन असं आलं तर बुचानन बी. नीट लक्षात घ्या मी काय सांगते ते. थेअरी ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन आलं तर बुचानन बी, आणि थेअरी ऑफ क्लासिफिकेशन असं जर आलं तर फक्त कृष्णकुमार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बिब्लोग्राफिक क्लासिफिकेशनचे जनक कोण आहे, याची ब्लीस 1935. बिब्लोग्राफिक क्लासिफिकेशन याची ब्लीस 1935. मग आता तेच आलेलं आहे क्वेश्चन नेक्स्ट की कधी प्रकाशित झालेलं आहे, तर 1935 प्रकाशित झालेलं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा, नक्कीच तुम्हाला खूप छान फायदा होईल. पण ज्यांना फायदा करून घ्यायचा आहे त्यांनीच हे तेच हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील. इंटरनॅशनल क्लासिफिकेशनचे जनक कोण, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन जनक कोण आहे, यफ रायडर 1961. इंटरनॅशनल क्लासिफिकेशन यफ रायडर 1961. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे. इंटरनॅशनल क्लासिफिकेशनची प्रथम आवृत्ती कधी प्रकाशित झाली, तर 1961 इंटरनॅशनल क्लासिफिकेशनची प्रथम आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ब्रॉड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग ही कुणी अस्तित्वात आलेली आहे, तर ब्रॉड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग ही FID आणि युनेस्को यांनी अस्तित्वात आणलेली आहे. ब्रॉड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग हे FID प्लस युनेस्को यांनी अस्तित्वात आणलेली आहे. 1978 साली ब्रॉड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग, 1978 ब्रॉड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग कधीची आहे, 1978 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तालिका या शब्दाची उत्पत्ती कॅटलॉगस या टिंबटिंब शब्दापासून झालेली. अतिशय एम्पी क्वेश्चन, प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. तालिका मग वर्गीकरण कोणत्या शब्दापासून झालेलं आहे त्याच्यावरही व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे, पण आता शक्य नाही. आताच्या एक्झामला ज्यांनी नेक्स्ट नेट एक्झामला फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्या नेक्स्ट सेट देणार आहे त्यांच्यासाठी ऑल व्हिडिओ करेल. पण व्हिडिओ करण्याआधी तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक झाले पाहिजे, शेअर झाले पाहिजे, सबस्क्राईब झाले पाहिजेत. तालिका या शब्दाची उत्पत्ती कॅटलॉगस या ग्रीक शब्दापासून झालेली आहेत. आणि मी आता असं ठरवलेलं आहे की आपला यामध्ये फर्स्ट पेपर आहे त्या फर्स्ट पेपरचे देखील मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. तालिका या शब्दाची उत्पत्ती कॅटलॉगस या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. बरं, आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी खूप मेहनत करून हे क्वेश्चन काढलेले आहेत बुकमधून. हे अतिशय महत्त्वाचे आहेत असं माझं मत आहे, आणि नक्कीच हे तोंडपाठ करून जा, व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. चला आज आपण इथेच थांबूया. जर आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.